आता वेळ आहे चिमण्यांना परत बोलवायची, म्हणजेच या चिमण्यांनो परत फिरारे म्हणायची. आणि आज या अंतर्गत आपल्याला भेटायला येणार आहेत संकर्षण कराडे. मी तर नाही, मी तुमचा नेहमीचा आवडता, तुमचा आमचा आवडता, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम घेणार. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कसे वेगवेगळे कार्यक्रम घेतो, म्हणजे आमचं सब ठरलेलं आहे का, जगापेक्षा थोडस वेगळं वागायचं. म्हणजे आम्ही काय करतो, चांगले चांगले मोठे मोठे लोक आम्ही बोलवतो, पण आम्ही ना त्याला अलग ह्याच्यात टाकतो, पेचत टाकतो. म्हणजे आम्ही कसं, आम्ही गायक बोलवतो आणि त्याला ऍक्टिंग करायला लावतो. आम्ही गायक बोलवतो आणि त्याला ऍक्टिंग करायला लावतो, तसंच आम्ही ऍक्टर बोलवतो आणि त्याला गायन करायला लावतो. तर कसं आहे आता हे तुम्हाला माहिती आहे, ह्याची तुमची खास ओळख आहे, याची ओळख करून द्यायची काही गरज नाही आहे. हे तुमच्या आमच्या सगळ्याच्या आवडते, कधी कुठेही येणार आहे नेहमीच. आता तेच ते काय बोलाव तुमच्याबद्दल, तुम्हीच सांगा काहीतरी. एका कटिंगवर येणार आहे, कधीही पैसे न मागणार आहे. माननीय श्री भाऊतुल्ला खान जोरदार टाळ्या वाजवा एकदा. पण तुम्हाला सांगतो, आज आज बस झालं बस झालं, तुम्हाला थोडासा मान दिला का लगेच फैलत थांबा. तर आज आपल्या या ठिकाणी येणार आहेत तुमच्या आमच्या परिचयाचे, म्हणजे आपल्याच परिवारातले एक माननीय सदस्य. म्हणजे तुम्हाला आता एक आठवण करून देतो मी, म्हणजे झी टीव्हीने एक टॅलेंट हंट स्पर्धा घेतली होती, म्हणजे महाराष्ट्राचा सुपरस्टार कोण, तर त्याच्यात अनेक सुपरस्टार जन्माला आले होते. त्याच्यातला एक आपण उधळ्यावर घेतला, म्हणजे होलसेल मध्येच घेतला, तो म्हणजे कोण, डॉक्टर निलेश साबळे उधळ्यावर घेतला. पण बाकीचे म्हणजे चिमण्यांसारखे येऊन जाऊन फिरून फारून आपल्याकडे असतात, पण ते पण हुशार आहेत. पण आता त्यांना आपण बोलूया, त्यांचं स्वागत करूया. माननीय श्री गणपतीजी, या गणपतीजी, या 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 तुम्ही, या तुम्ही, या 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 या. नमस्कार, स्वागत आहे तुमचं गणपतीजी. गणपती? हा, माझं नाव संकर्षण आहे. मग आम्ही काय वेगळं म्हटलं, शंकर सन म्हणजे गणपतीच का? शंकर सन नाही, मग संकर्षण काय एकदम. माझं नाव संकर्षण. काय हौस आहे तुम्हाला एवढं कठीण कठीण? नाही, मी ठेवला असतं सोपं, पण माझ्या बारशाच्या वेळेला मला एवढं कळत नव्हतं. अच्छा, म्हणजे हा यांचा कंपनी प्रॉब्लेम आहे, त्याबद्दल यांना माफ करा. मला तुम्ही सांगा, तुम्ही आता काय करून दाखवा? मी काय करून दाखवायचं ते तुम्ही सांगा. तुम्ही तुम्हाला जे येते ते करून दाखवा, उगाच बेइज्जती नाही माझ्या पाहुण्याची. आपण त्याला म्हणा डान्स करून दाखवा, त्याला नाही आला तर मग काय. मला एक सांगा, मला नाही डान्स मला मुळात येतच नाही, पण तुम्ही माझा इथे मला सन्मानित करायला बोलवलं का अपमान करायला बोलवलं? नाही नाही, त्याचं कसं आहे, अपमानच करायचं आहे, पण आम्ही इन्स्टॉलमेंट इन्स्टॉलमेंट करतो. मेन तर तुम्हाला सांगायचंच आहे अजून. मेन मेन म्हणजे आमचे भाऊतुल्ला खान त्याच्यासाठी लय प्रसिद्ध आहे. तर म्हणजे कसं काय, म्हणजे आम्ही थोडंसं वेगळ्या पद्धतीचं काम करतो तुम्हाला सांगतो. म्हणजे आता तुम्ही ऍक्टर आहात, अलग अलग सिरियल मध्ये ऍक्टिंग करता, लोकांच्या आवडीचे आहात, म्हणून म्हणून आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी कविता म्हणायला सांगणार आहोत. तुम्ही सादर करावी तुमची कविता अशी आमची इच्छा आहे. फार वर्षांपूर्वी तसा फुबाई फू हा खेळ होता. फार वर्षांपूर्वी तसा फुबाई फू हा खेळ होता. खेळून फिट राहण्यासाठी जेव्हा लोकांकडे वेळ होता, फिटनेसचं हे भूत आता वेळेवरती नाचवतं आणि घर बसल्या व्यायाम म्हणून फुबाई फू हसवतं. एकमेव ही जिम जिची घराघरात शाखा आहे. एकमेव ही जिम जिची घराघरात शाखा आहे. ट्रेनर भी सब तगडे है, हर किसीने देखा है. टोल फ्री या रस्त्यांवरती नियमितपणे चालणं, टोल फ्री या रस्त्यांवरती नियमितपणे चालणं, डॅट प्लॅन इतकंच महत्वाचं स्वप्नीलजींचं बोलणं. फुबाईफू हिट होतं कायमच हिट राहील. फुबाईफू हिट होतं कायमच हिट राहील, हे पाहणारा प्रत्येक जण घरात बसल्या फिट राहील. धन्यवाद. म्हणजे दुसरं काही येते का तुम्हाला, म्हणजे आता फुबाई फूच्या मंचावर बोलावलं म्हणून फुबाई फूची तारीफ करावी असं काही नाही. बरं, दुसरंही तुम्ही ऐकू शकता काही असं तुमच्याकडे. आपल्या सगळ्यांचा लाडका आता भारतरत्न पण झालाय सचिन तेंडुलकर, हा जर रिटायर्ड झाला तर मग काय आपल्या सगळ्यांना वाटेल? म्हणून मग मी तेव्हा जरा चार ओळी खरडल्या, मग त्या आता मला कामी आल्या. जर तुमची इच्छा असेल तर मी ऐकवतो. नाही नाही, इर्षद इर्षद. सचिनला मी असं समजा बोलतोय, तर एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस? एकांतात तू देवाला असं काय बरं मागतोस? नेहमीच कसं अटीतटीला तू मैदानावर जागतोस? वा, भेटू दे हा तुझाच देव, त्याला मागीन थोडंफार. भेटू दे हा तुझाच देव, त्याला मागीन थोडंफार. देवा माझ्या सचिनला कधी म्हातार नको करू यार. नियतीचं दिलेलं बुटके पण,
नियतीचं दिलेलं बुटकेपण तुला इतकं काय खटकलं की उभ्या उभ्या अख्खं विश्व तू एका बॅटीत झटकलं. काय बात आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तू दिलंस करेज. काही पाळतात तुझं क्रिकेट वेळतं, काही लव्ह मॅरेज. तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं. तुलाच इतकं मोठं होऊन एवढं लहान राहता येतं की शाळेत जाणाऱ्या मुलालाही तुला फक्त सचिन म्हणता येतं. जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही. जगावं तर तुझ्याच सारखं ज्यात काही उणे नाही. जगात असा सचिन पुन्हा कधीच कुठे होणे नाही. धन्यवाद. जोरदार टाळ्या. खरं सांगतो तुम्हाला, म्हणजे काय झालं, एवढं चांगलं बोलल्यानंतर, एवढं चांगलं तुम्ही आम्हाला प्रेरणा दिल्यानंतर आम्हाला असं वाटत नाही का तुमचा अपमान कराव. पण काय प्रॉब्लेम असा आहे आमचा, आम्ही चहाच्या कटिंगवर आणलेला आहे, ते एवढ्यासाठी आणलेला आहे, त्याच्यामुळे त्यांना यांच्यासाठी जरा दोन ओळी उद्या उद्या काय हरकत नाही, आपलेच आहेत ते, मारत नाहीत. तुमचं नावात इतकं कन्फ्युजन आहे का तुम्ही पोरगा आहे का पोरगी आहे तेच त्याला समजलं नाही. स्वागतच गाणं केलं. पोरगा आहे पोरगा पुढचं म्हणा. काही दूर जब दिन निघले काय दुल्हन पत्न चुराए चुपके से आए आए हो मेरी जिंदगी तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी तुम बहार बनके आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके. फार सुंदर. तुमच्या ऍक्टिंगची जादू आम्ही टेलिव्हिजनवर बघितले, बघत आलोय आणि सगळेच तुमचे फॅन आहेत. पण आज तुमच्या कवितांनी इकडे आम्हाला सगळ्यांना भुरळ पाडली. राव क्या बात आहे, किती सुंदर, किती साध्या सोप्या शब्दात मला असं वाटतं की प्रत्येक भारतीय माणसाच्या मनातलं तुम्ही तुमच्या कवितेतनं बोललात सचिनबद्दल. क्या बात आहे. गॉड ब्लेस यू. अशाच छान छान कविता करत राहा आणि असेच मध्ये मध्ये इथे येत राहा आणि आम्हाला तुमच्या छान छान कविता ऐकायची संधी देत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सर. अश्विन मॅम, आज तुम्ही आम्हाला इतक्या दोन सुंदर कविता ऐकवल्या. त्या कविता सुंदर होत्या, खूप छान सुंदर सोपे विचार आणि खूप कळेल अशी कविता होती. थँक्यू सो मच फॉर कमिंग. थँक्यू सो मच. पुन्हा या.